अकलेस तालुक्यातील एक आदिवासी बांधव कसं करे खरं तर 3 दिवसापासून इतकी अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. 3 दिवसापासून त्याचा तपास लागत नाही. हे मासेमारी करताना त्यांनी 3 दिवसापूर्वी खरं तर इथं मानेडोच्या धरणात आपण पाहतोय की या ठिकाणी रेस्क्यू टीम पण आली, रुपेशची जगताप मुन्नरची एक टीम आली, या ठिकाणी काही अधिकारी आलेत. परंतु जे इरिगेशनचे अधिकारी आता देवराम लांडे साहेब जिल्हा परिषद असते त्यांच्याशी त्यांनी फोनद्वारे चर्चा पण केली की 3 दिवस झाले आणि या ठिकाणी त्याची बॉडीज सापडत नाही आहे, नेमकं काय चाललंय, तुम्ही इथं पाणपुडी पाठवा किंवा कसं हे करून या ठिकाणी त्या बॉडीचा शोध लावा. कारण तुम्ही कुटुंबाची जर अवस्था पाहिली तर त्यांची सगळं कुटुंब असेल तर अक्षरशः टाव फोडतं आहे. 3 दिवस झाले माणूस आपला पाण्यात बुडून त्या ठिकाणी पाण्यात बुडलाय आणि 3 दिवसापासून हे सगळे चातकासारखी वाट पाहत आहे. आणि या ठिकाणी जर अधिकारी टाळाटाळ करत असेल तर हे काही योग्य नाही. आता देवराम लांडे साहेब बोललेत अजिंक्य गोलप या गावचे. तिसरा दिवस आता या ठिकाणी अधिकाऱ्यांशी पण त्यांनी चर्चा केली. त्यांनी पण आता त्यांनी सांगितलं फोनद्वारे देवराम लांडे साहेबांना की आम्ही या ठिकाणी पाणबुडीची किंवा कसली तरी व्यवस्था करून त्या ठिकाणी मृतदेह सापडण्याची व्यवस्था करतो आम्ही.